नमस्कार मित्रांनो मी आपला लाडका योगीराजा आहेरकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत चला तर मग मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब केलात का नसेल केला तर पटकन बेल बटन दाबा आणि लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक ला 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 ला, करा कमेंट करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसे आवडतात का नाही आवडत माझी काय चूक आहेत का हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर पाठवा व्हिडिओ कसा आवडला हेही कमेंट बॉक्समध्ये टाकवा अजून आपल्याला पुन्हा कुठला व्हिडिओ बघायला आवडेल किंवा कुठली माहिती मी तुम्हाला सांगावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एका वेगळ्या विषयावर म्हणजे मार्गदर्शन करायचे तर आपण पुण्याचा कोंढाणा उर्फत आपला सिंहगड होय गड आला पण सिंह गेला म्हणजेच आपले सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे होय जेव्हा ते देहात पडले त्याच वेळेस आपला गड तर आला पण आपला सिंह गेला त्यामुळे शिवछत्रपतींनी किल्ल्याचे नाव कोंडाणा ना बदलून सिंहगड असे केले तर आपल्याला किल्ला पाहायचा आहे तर कसे जाल ठीक आहे मी सांगतो आपण पुण्याच्या मध्यवर्ती भागातून म्हणजे स्वारगेट इथून जर का निघणार असाल तर आपण नरविल तानाजी मालुसरे पथ उर्फ सिंहगड रोड या रस्त्याने निघायचं आहे दत्तवाडी पूल धायरी फाटा खडकवासला डोंजे फाटा इथून आपण पोचतो ते किल्ल्याच्या पायथ्याशी इथे आल्यानंतरनं आपल्याला दोन मार्ग मिळतात बरं का म्हणजे दोन पर्याय आहेत की किल्ला बघण्यासाठी जायचं कसं जर का आपण उत्साही आहात ट्रेकिंगची एनर्जी आहे आणि खरं वैभव आपलं महाराष्ट्राचं आपल्या म्हणजे छत्रपतींनी जे निर्माण केलेलं आहे गड किल्ले हे काय आहेत यांना आतून पाहायचं असेल तर ट्रेकिंग करत म्हणजे तुम्ही किल्ल्यावर चढून जा तेव्हाच तुम्हाला इतिहास कळेल की आपल्या राजाचं स्वराज्य कसं होतं आणि राजाचा किल्ला कसा होता हो तर आपण पायथ्यापासून म्हणजे आपण खामगावातून वरती पाय चालायला सुरुवात करतो सर अर्धा पाऊण तासात यंग पोरो पटकन पळतात थोडे आपल्या माझ्यासारखे वगैरे एका तासामध्ये पोचतात पण किल्ला काही अवघड नाही आहे चढण्यासारखा आहे व्यवस्थित आहे असे तिथे म्हणजे दरड वगैरे ढासळ वगैरे असेही काही नाही आहे त्यामुळे आपण पुणे दरवाजापर्यंत पाहित्यापासून चालतही जाऊ शकता अथवा जर का आपल्याला वरती गाडीने जायचं असेल तर टू व्हीलर असू व नाही तर फोर व्हीलर असू आपल्याला वरपर्यंत जाण्याची मुभा दिलेली आहे म्हणजे पायथ्यापासून खामगावातून आपण वरती जाण्यासाठी साधारण एक बारा किलोमीटरचा रस्ता असल्याने तिथे वन खात्याचं एक बॅरिकेट आहे म्हणजे एंट्री गेट आहे तिथे आपण पावती फाडून वरती जाऊ शकतात किल्ल्याच्या वरती हो त्याचबरोबर पी PM, एम पी एम एल या बससेवेने सिंहगड दर्शन ही इलेक्ट्रॉनिक बस सुविधा सुविधा चालू केलेली आहे तर त्याचाही जरूर लाभ घ्यावा लोकल बस आहे किल्ल्यावरती घेऊन जाते किल्ल्यावरून पुन्हा दर्शन झाल्यानंतरनं परत खाली घेऊन सोडते त्याचबरोबर वडा म्हण जे लोकल जिप्स वगैरे पण तुम्हाला उपलब्ध आहेत तुमची स्वतःचीही गाडी असेल हे हरकत नाही किल्ल्यावर तुम्ही घेऊन जाऊ शकता वरती गेल्यानंतरनं तुम्हाला पार्किंगची सोय आहे किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर पहिला तुम्हाला, तुम्हाला खमखमीत असा जणजनीत वास येईल ते कांदा भजी आणि झुणका भाकर हा हा कांद्याची चटणी लोणचं ताक आणि दही ते सुद्धा मटक्यातलं मस्त वेळेत होता चला तर मग किल्ला बघताना आपण गाडी पार्क केलीत आणि आपण वाटचाल करतो ते पुणे दरवाज्याच्या दिशेने म्हणजे जर का आपण पुण्याकडनं आलात तर या दिशेने आपण पुणे दरवाजामार्गे वरती जाऊ शकतो वरती गेल्यानंतरनं आपल्याला घोड्यांची पागा बघ बघण्यास मिळते त्यानंतर भांडार कोठारघर हे सुद्धा बघण्यास मिळते त्यानंतरनं दूरदर्शनचे दोन मोठे असे भले मोठे चॅनलचे स्तंभ उभे आहेत तिथे त्याला आपण काय म्हणतो बरं अँटेना हां हां हा, दोन आहेत बरं का मस्त खूप उंच आहेत एवढ्या सुद्धा लावलेले आहेत त्यांनी त्याचबरोबर आता सिंहगडावरती लवकरच शिवछत्रपतींचं स्मारक होणार आहे मोठं महाराजांचा पुतळा अश्वरोड आणि मोठा भगवा झेंडा हाही लवकरच लागणार आहे त्याचबरोबर किल्ल्यावरती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी देखील आहे तिथेही नतमस्तक नक्की व्हा त्याचबरोबर ज्यांच्यामुळं हा पराक्रम गाजला ज्यांच्यामुळं हा सिंहगड आपल्या स्वराज्यात पुन्हा आला आणि ज्याच्यामुळे आपलं नाव किल्ल्याचं सिंहगड पळालं ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे ज्या ठिकाणी त्यांचा देह पडला ज्या ठिकाणी ते लढले तिथे त्यांची समाधी आहे तिथे मन हेलावून टाकणारं आपलं दृश्य अगदी समोर येतं हो त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याने एक वेगळाच आनंद मिळतो काय त्यांची ख्याती काय त्यांनी स्वराज्यासाठी केलेला असेल मुलाचं लग्न असताना सुद्धा बघा ना आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं ही जे स्वराज्याचं प्रेम होतं ही महाराजांची सेवा होती आपल्याकडनं होणारी त्यावेळेस याला अनमोल ठेवा आणि आता असे वर्ग कुठंच नाही मिळणार आता लोक खूप बदलली आहेत पण एकनिष्ठा सेवक वर्ग आणि स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे मावळे खरंच यांच्यासमोर आपण काहीच नाहीत या सगळ्यांना आपला मानाचा मुजरा खरंच महाराज तुम्ही होतात म्हणून आज आम्ही हा दिवस पाहतोय खरंच तुमच्यासमोर आम्ही खूपच नतम असतं खरंच तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय त्याचबरोबर आपण जर का दुसऱ्या बाजूने म्हणजे किल्ला जर का पुन्हा ट्रेकिंग करायची इच्छा असेल म्हणजे पुणे दरवाजेकडून नाही म्हणत आहे मी तर कल्याण दरवाजा हा किल्ल्याच्या मागील बाजूचा आहे तर कोंडनपूर शिवापूर या मार्गाने आर्वी या साईडने आलात तर कल्याणगावापासून आपण पाऊल वरती येऊ शकता वरती आलात की तुम्हाला कल्याण दरवाजा लागेल कलवर कल्याण दरवाजाने वरती आलात की आपल्याला थंडगार असे देवटाकेचे एक थंडगार पाणी मिळेल बघा ना काय शोध होता बाराही महिने थंडगार पाणी तेही कमी होता आणि गडावर ही खूप म्हणजे त्यावेळेची इंजिनिअरिंग बघा काय असेल काय युक्ती असेल काय तर शोध लावला असेल खरंच गड आहे बघण्याजोगं आहे अख्खा निसर्गरम्य परिसर पुण्याभोवतीच आपल्याला बघायला मिळतो खडकवासला धरण पाचशे धरणचं बॅकवॉटर बघायला मिळतं त्याचबरोबर म्हणजे आपले तानाजी मालुसरे जेव्हा देहांत झाले त्याच वेळेस त्यांना त्यांच्या मामां शेलार मामांच्या गावी नेण्यात यासाठी मडेगाव मडेघाट असा हा मार्ग तयार झाला होता हो तो सिंहगडापासूनच सुरू होतो आवर्जून पहा तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा लाईक करा कमेंट करा जय शिवराय पुन्हा भेटू अशात नवीन एका व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ